मोदींनी म्हणलंय भ्रष्टाचाराला घेऊ नका, हा भ्रष्टाचाराला तिकीट देऊ नका, हा भ्रष्ट आहे, हे पाटील यांची भ्रष्ट आहे म्हणले. मग भ्रष्ट लोकांना तुम्ही घेतला कसा बा? 23 लोकांना धमकी दिली आणि त्यांना बीजेपी मध्ये आपल्या पार्टीत घेतले. अरे भ्रष्ट लोकांना मी येऊ देत नाही, त्यांना मी आपलं त्यांना एक पाठ शिकवतो असं तुम्ही म्हणला. पण कुठं आहे तुमचा पाठ? जे जे भ्रष्ट होते, जे चोर होते, त्या चोरांना तुम्ही चोर म्हणला, तशा लोकांना आज मोदी साहेब आपल्या मांडीवर घेऊन बसले. नाही मांडीवर घेऊन तर बसलेत बा, त्याच्यानंतर टाकायचं असतंय आत. आता घेऊन बसले, त्याच्यानंतर शाळेकडे फार मोठी वॉशिंग मशीन आहे. भविष्य आमच्या जे व्यापार करतात ना, एक वॉशिंग आपले, हा निर्माण नाही बा, तो आपले कपडे वगैरे चांगले करून देतात. हा लॉन्ड्री, तर फार मोठी लॉन्ड्री आहे त्यांची. फार मोठी लॉन्ड्री मध्ये जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना एक एक मोदी देतोय आणि शाह त्याच्यामध्ये टाकतोय आणि गडकरी साहेब त्याला बाहेर काढतात आणि तो क्लीन होऊन जातोय स्वच्छ. त्यांच्या पार्टीत जाऊन एक बार त्या लॉन्ड्रीच्या बाहेर आला, वॉशिंग मशीनच्या बाहेर आला, तो क्लीन झाला. आणि दुसऱ्या पार्टीमध्ये असेल तो भ्रष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांना भ्रष्ट म्हणता पण भ्रष्ट लोकांना घेऊन आला, एमएलएला घेऊन आला, एमपीला घेऊन आला. अरे आमच्या चीफ मिनिस्टरची सुद्धा चोरी झाली हो, झाला नाही? आमच्या चीफ मिनिस्टरची चोरी झाली उडका, ते उडकून काढा कुठे गेले काय गेले. त्याच्यानंतर हे असे काम करतात आणि दुसऱ्यांना भ्रष्ट म्हणतात. तुम्ही अगर नीतिवंत होता, तुम्ही जर फार हरिश्चंद्रचे मुलं सारखं वागला असता किंवा हरिश्चंद्रच असता, हे केलं असतं काय तुम्ही? नाही. मग मोदी खोट बोलतात की खरं बोलतात? खोट बोलतात. मग दुसरी आता आणखीन काही विचार तुम्हाला सांगायचा आहे, समय कमी असल्यामुळं मी बाकीचं तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला सांगतो. ते आहेत की जे आपले वायदे आम्ही केलेले गॅरंटी, आमचे काही गॅरंटी आहेत आणि हे गॅरंटी आम्ही खोटं बोलत नाही. मोदी साहेबांसारखं आम्ही म्हणलंय, राहुल गांधी मी आपल्या मॅनिफेस्टो मध्ये सांगितलंय की युवा न्याय, पहिली नोकरी अप्रेंटिस केल्यानंतर आणि त्या करायला 1,00,000 रुपये एक वर्षात त्याच्यावर खर्च केलं जाईल आणि अप्रेंटिस झाल्यानंतर प्रायव्हेट इंडस्ट्री राहू दे, सरकारी राहू दे, ज्या ठिकाणी तो फिट होईल त्या ठिकाणी त्याला नोकरी लावलं जाईल. हे दुसरी गोष्ट, भरती भरोसा, 30,00,000 सरकारी नोकरी आमच्याकडे खाली आहेत सरकारमध्ये, ते रेल्वेमध्ये आहेत, पोस्ट ऑफिसमध्ये आहेत, केंद्रीय विद्यालयमध्ये आहेत, एडेड इन्स्टिट्यूशन्समध्ये आहेत, अनेककडे आहेत सरकारमध्ये, बँकमध्ये आहेत,
आर्मीमध्ये आहेत, 30 लाख नोकरी हमारे आमचे मोदी घेऊन बसलेले आहेत आणि युवाला ते नोकरी देत नाही, कारण देत नाही। 30 लाख नोकरी जर दिले त्याच्यात 50% गरिबाला जाईल, त्यासाठी ते म्हणतात नको रे बापा 30 लाख मध्ये 15 लाख त्या गरिबांना द्याव, मग माझे लोक कुठे जाव। म्हणून त्यांनी ते नोकरी बंद केले भरायचे, वेकेन्सी फिलअप केला नाही, करतही नाही, कारण SC ST ला जाईल, OBC ला जाईल आणि इकॉनॉमिकल वीकर सेक्शनला जाईल। त्यासाठी हे पाहिजे म्हणून हे एक त्यांनी मुद्दा तसंच ठेवला आणि खाली पोस्ट न भरता ते तसंच आपली सरकार चालवत आहे। कुठेही इंटरव्ह्यू करायचं किंवा पब्लिसिटी करायची की नोकऱ्या इतके खाली आहेत म्हणून, मुलं धडाधड पेपर लिहितात, ते पेपर लिहिल्यानंतर काहीच दिवसात ते पेपर लीक होऊन जाते, लीक झालं की